जोशी आणि सुरुवातीची पहिली बातमी आहे ती राज्यातल्या कोरोना बाधितांबद्दलची. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत होती, पण आता मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ व्हायला लागलेली आहे. दिल्ली पाठोपाठ आता राज्यावरचं कोरोनाचं संकट सुद्धा गडद होत चाललेलं आहे. गेल्या 24 तासात 5,000 रुग्णांची वाढ झालेली आहे, म्हणजेच कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढते. सध्या राज्यामध्ये 80,221 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि राज्याचा रिकव्हरी रेट हा 92.75% आहे. आता नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि त्यावेळेला प्रचंड गर्दी बाजारपेठांमध्ये आपण बघितली होती, त्यानंतरसुद्धा घट झाली होती खरं तर. पण जी सणावाराची बाहेर पडलेली बाजारपेठांमधली गर्दी आहे, त्यानंतर कोरोनाचा धोका किती वाढला ही आकडेवारी आता हळूहळू समोर यायला लागलेली आहे. आणि अर्थातच सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, मास्क न घालणं अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढायला लागलेली आहे. तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढायला लागलाय. दिवाळीत मोठ्या संख्येनं अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये भरपूर गर्दी होती आणि त्याचेच परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेत. मुंबईत गेले 24 तासात 871 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 330 रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत आत्तापर्यंत कोरोनामुळे 10,000 जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. खरं तर मुंबईतली रुग्णसंख्या ही अतिशय वेगानं कमी झाली होती, नियंत्रणात आलेली होती आणि त्यामुळे दिलासा मिळाला होता सगळ्यांना जे बाहेर पडत आहेत त्यांनासुद्धा की कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये आता घट होती आहे, त्यामुळे रोजचे व्यवहार सुरू करायला हरकत नाही. पण बाजारपेठांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी केली आणि त्यानंतर मात्र त्याचे परिणाम आता सगळे दिसायला लागले. फक्त मुंबई नाही तर पुण्यातही आता कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. गेले 24 तासात आणखी 384 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान दिवसाला 100 ते 150 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते, पण गेल्या 2 दिवसात मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढायला लागली आहे. 10% आसपास असलेला पुण्यातला हा दर आता 13% जाऊन पोहोचलेला आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे. चंद्रकांत, हे अपेक्षितच होतं दिवाळीत ज्याप्रमाणे गर्दी केली होती मोठ्या शहरांमध्ये, बाजारपेठांमधून ओसंडून अक्षरशः ही गर्दी वाहत होती, ते बघता हे अपेक्षितच होतं, पण ही संख्या रुग्णसंख्या झपाट्यानं आता वाढायला लागली. हो, ही सुरुवात म्हणता येईल बेसिकली. अजून तुम्ही ही संख्या तशी अजून पुणे शहराचा विचार केला तर ही 500 आत आहे, समाधानाची बाब आहे, पण भविष्यात ही संख्या आणखीन वाढू शकते. म्हणूनच आपण वारंवार ही गर्दी दाखवत होतो लोकांना की गर्दी करू नका मार्केटमध्ये. फक्त पुण्यातलीच नाही, आपण पूर्ण राज्यभरात देशभरातले सगळे गर्दीचे चिंता व्यक्त करण्याचे दृश्य दाखवत होतो, पण लोकांनी ऐकले नाही. लोकांना वाटलं कोरोना संपला आणि मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले. नुसते बाहेर नाही पडले, त्यांनी सोशल डिस्टन्स पाळलं नाही, मास्क वापरले नाही. त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला बघ काही दिवसात दिसतील. केंद्रीय पथकानेच याची भीती व्यक्त केली होती की दुसरी लाट दिवाळीनंतर येऊ शकते, आणि आता ते आता सुरुवात आहे. संकेत म्हणता येईल इथून पुढे तरी आता लोकांनी किमान काळजी घ्यावी. आपण पर्यटनाच्या बातम्या दाखवल्या, लोकांनी काळजी घेतली तर याच्यावर निश्चित कंट्रोल करता येईल, पण काळजी नाही घेतली तर कोरोनाची दुसरी लाट येणार ते अगदी उघड सत्य आहे आणि ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणून लोकांनी इथून पुढे तरी काळजी घेतली पाहिजे. अगदी चंद्रकांत, आणि खरं तर काळजी घेतल्यामुळे ही संख्या नियंत्रणात आली होती हे आपण दाखवून दिलं होतं. हे सगळ्या सर्वसामान्य लोकांनी सिद्ध केलं होतं की आपण काळजी घेतली, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, अनावश्यक गर्दी टाळणं या साध्या गोष्टी जर केल्या तर बराच फरक पडू शकतो, कोरोनाच्या रुग्णांची संख्या मर्यादित राहू शकते. पण तसं मात्र झालेलं नाही. दिल्ली मध्ये तर संख्या वाढली, पण त्यापाठोपाठ राज्यामध्ये सुद्धा भरपूर ही संख्या वाढायला लागली. चंद्रकांत, धन्यवाद आतापर्यंतच्या या माहितीबद्दल. कोरोना अजूनही संपलेला नाहीये, कोरोनाचं संकट अजून